ते धाडस याच्यासाठीच करू शकलो असं मला वाटतं मुंबईत येण्याचं कारण मी तिकडे पूर्ण होण्याच्या मार्गावर होतो काय सांगतो पैशासाठी चार कामं करावी लागणं ही वेगळी गोष्ट आहे संधीची वाट पाहत राहणं ही वेगळी गोष्ट आहे तुम्ही अपयश कशाला मानता नापास होणं कशाला मानता हे फार महत्वाचं अमुक अमुक सिनेमा आहे काय किती घाण रे कसं काम केलं त्याच्यामध्ये <laughs> कसा दिसतोय काय ते स्क्रिप्ट काय तो सिनेमा त्याच निर्मात्याचा मला याला पण अनुभव आला होता खर तर कुठे करून आ, करून गेलो गावला त्याच्यामुळेच करून गेलो गाव मी सोडलो होत शिक्षकाचा सगळ्या कलांशी संबंध येतो किती महत्वाचा स्टेटमेंट आहे राजकारणात सगळं क्षम्य राजकारणात सगळं क्षम्य हे मान्य आहे का राजकीय पक्षाला विचारधारा असावी का दोन्ही प्रश्नांची उत्तरे हो असतील तर मतदान कोणाला करायचं <laughs> वा सर आहे तुम्ही कुठल्या बाजूने बोललात की मग तुम्ही आयदर तुम्ही इकडचे असता किंवा तिकडचे असता काय चाललंय तुम्ही हे कुठले प्रश्न आणलेत की जे आमचा आमच्या जगण्याशी काहीच संबंध नाहीये आपण चांगलं बाळकडू पुढच्या पिढ्यांना देत नाही आहोत नमस्कार मित्र मनेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मी सौमित्र पोटे आज आपल्यासोबत आहेत पाहुणे वैभव मांगले वैभव मी तुझं खूप स्वागत करतो अनेकांच्या मनात प्रश्न असेल की एकदम वैभव मांगले कसं काय आले काय कारण आहे पण जनरली काही डोक्यात विषय असला की आपण त्यांना बोलवतो पण खरं सांगतो वैभव माझा खूप जुना मित्र आहे आणि वैभवला बोलण्यामागचं कारण असं की मला गेल्या काही महिन्यांपासून गेल्या काही काळापासून वैभवबद्दल प्रचंड कुतूहल वाटू लागले खरंच अर्थानं कुतूहल का तर हा माणूस अभिनय उत्तम करतो अभिनय तिन्ही माध्यमांमध्ये करतो हा माणूस चित्र उत्तम काढतो हा माणूस गाणं सुंदर म्हणतो हा माणूस दाद उत्तम देतो आणि हा माणूस आता स्वयंपाकही छान करायला लागला मध्ये काही फोटो टाकले होते सागोतेचे वगैरे <coughs> या सगळ्या कला आहेत असं मला वाटतं वैभव आणि इतक्या कलांना आपलं करणारं कॅरेक्टर कसं असेल म्हणून मी तुला इथं बोलवलं मला तुझा खूप हेवा वाटतो कारण हे सगळं करून तू सगळं साकारतोय या कुतुहलाबद्दल माझ्या तुझं काय म्हणणं आहे अत्यंत योग्य आणि मला बरं वाटावं असं कुतूहल आहे तुझं हे पण मग याच्यामध्ये आपल्यामध्ये एक कला आहे आणि आपल्यामध्ये इतरही कला असू शकतात घ्यायचा कसा तुम्हाला तेव्हाच घेता येऊ शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये पाहत राहता आता बघ चित्रकला सगळ्यांनाच लहानपणी असते की बरोबर हा अशी अपेक्षाच नसते की सगळ्यांनी एम एफ हुसेन व्हावं किंवा रवी वर्मा व्हावं किंवा काय वेनगॉग व्हावं पण मग तुम्ही त्या चित्रकलेसाठी म्हणून पुढच्या आयुष्यात किती वेळ देता कथाकथनामध्ये भाग घ्यायला सांगतात वक्तृत्व स्पर्धा सगळ्या ह्या इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या शाळा प्रत्येक शाळांमध्ये मुलांसाठी असतात अभ्यास सोडून आपण पालक त्या मुलांना या सगळ्या गोष्टींकडे ही जीवनावश्यक असणारी गोष्ट आहे म्हणून त्याच्याकडे किती पाहायला लावतो क्रिकेट का तर क्रिकेट लोकप्रिय आहे बॅडमिंटन आता आता, आता आपण जरा हे व्हायला त्याबद्दल जागरूक की आपण जरा पण खेळांबद्दल सुद्धा किती उदासीनता आहे आपल्याकडे तसंच या बाकीच्या सगळ्यां गोष्टींकडे वक्तृत्व येतं कथाकथन येतं कथाकथन येत असेल आणि वक्तृत्व जर उत्तम येत असेल तर तो शंभर टक्के माणूस अभिनयाकडे त्याचा ओढा असणारच आहे हो oh. कारण त्या वेगळ्या कशा येतील वक्तृत्व तुझं भाषेवर प्रभुत्व पाहिजे तुला कशावर जोर द्यायचा काय सांगायचं हे सगळ्या अभिनया अल्टिमेटली आहे ते ते सगळं पूरकच आहे ना एकमेकाला या सगळ्या कला एकमेकाला पूरक आहे ना नाही म्हणून तू जेव्हा म्हणतोस की शाळेमध्ये वक्तृत्व होतं होतं होत रांगोळी स्पर्धा होत्या पुढे आपण त्याला पुढे नेता आलं नाहीत पालकांची जबाबदारी असते तुझ्या बाबतीत असं काय झालं होतं मग माझ्या बाबतीत असं झालं होतं तुला सांगतो मी की लहानपणापासून मला ह्या सगळ्या गोष्टींची आवड होतीच बरोबर आहे मी नकला करायचं मी अभिनय करून दाखवायचं तर तेव्हा आजूबाजूचे लोक विशेषतः माझा मामा जो होता त्याला फार आवडायचं मी जे करायचं होते तो गावी गेला की मला नेहमी म्हणायचं इचलकरंजीला की हे वाढून दाखवू की चांगलं रे कर एकर की <laughs> तर आ, तो चार लोकांना बसवायचा आणि आता हे मोटिवेशन मोटिवेशन आपण फक्त काय दोन तीन वर्ष बघा आहे ते म्हणून दाखव का कविता हां तेव्हा गाणं म्हणते पण नंतर त्याला आपण म्हणतो का कधी त्या मुलाला की अरे तुला हे गाणं तू म्हणायचंच बरं का तू लक्ष दे त्याच्याकडे ते, mm. ते माझ्या लहानपणी थोडं 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 शिक्षक असतील सातवीत असताना मी पहिली एकांकिका के केली होती एकांकी के दृष्टी नावाचा राजा रणजित सिंहाचा धडा होता हिंदीमध्ये आणि mm. तो आमच्या गुरुजीनी मिस्त्री गुरुजींनी आमच्याकडनं असं करून घेतला होता पण तेव्हा ती आवड निर्माण झाली होती मग पुढे दहावीला कथाकथन वक्तृत्व ह्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतो गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतो मग मला कळायला लागलं की यार माझा ओढा ह्या कलांकडे आहे मग कॉलेजला गेल्यानंतर टिपिकल प्रत्येक घरामध्ये बीएससी करा सायन्सला जा आणि ते मार्गी लागा आणि आमच्या हाताखाली या हा मध्यमवर्गीय जो ॲटिट्यूड आहे तो आमच्या घरातही होता करेक्ट मी म्हटलं भाऊ मला नका पाठवू मला नाही आवडत सायन्स मला बीएससी करायला लावलं लास्ट इयरला नापास झालो कारण हे बाकीचे उद्योग एवढे करत होतो कॉलेजला असताना तर मला तेच म्हणायचं की तो एक आता पुन्हा तेच सांगतो की याचा माझा ओढा फार प्रचंड होता या सगळ्यांकडे मी ते वेळोवेळी करत होतो पण मी समजा मुंबईत नसतो आलो आणि बीएससी बी एड झालेला माणूस आहे ah. तर मी कदाचित मला शिक्षकाची नोकरी लागली असती तर मी मुंबईत येण्याचा विचार कधीच केला नसता स्वामी करेक्ट Hmm. मग अशी काहीतरी घटना घडते की जिकडे तुमचं आयुष्य एका अशा टप्प्यावर येतं की आता काय करायचं पुढे आयुष्यात यार आणि कोकणातल्या बहुतांश लोकांची मुलांची हीच अवस्था आहे काय करायचं आता पण माणसं जगत राहतात मला माझे वडिलांचे आतेभाऊ विलास कोळपे भेटले माझे काका ते मला म्हणाले की तू मुंबई जा तुझ्याकडे चांगलं टॅलेंट आहे पण मी ते धाडस याच्यासाठीच करू शकलो असं मला वाटतं मुंबईत येण्याचं कारण मी तिकडे पूर्ण नेसतनाभूत होण्याच्या मार्गावर होतो काय सांगतोस मी बी एस सी नंतर डी एड केलं आहे नंतर मी डी एड केलं आहे दोन वर्ष म्हणजे मी मुंबईत आलो त्यामुळे मी सत्तावीस वर्षाचा होतो कळलं तुला एकविसाव्या वर्षी माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर hmm. बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षी चार वर्षामधली मी काही केलं नाही काय सांग तू एका कोकण कॅप्सूल नावाच्या कंपनीमध्ये कामाला होतो सात आठ महिने मग समरथ पाईप जे सिमेंटचे पाईप बनवत कुठं ते रत्नागिरीमध्ये सिमेंटचे पाईप बनवतात त्याच्यामध्ये मॅनेजर म्हणून काम करायचो तिथे सात आठ महिने काम केलं याच्या पलीकडे काही कामच नव्हतं आणि मग शेवटी मग वडील म्हणाले अरे काय यार तुझं काहीच होत नाहीये चल मग डी तरी करून टाक मग डी एड केलं आणि डी एड केल्यानंतर नेमके त्यावेळेला सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक घ्यायला सुरुवात केली त्याला म्हटलं इथेही आपलं नशीब फुटकं निघालं आणि मग अशा उद्विग्न आणि सगळीकडनं असा कोंडमारा झालेल्या अवस्थेमध्ये म्हटलं हे सोडलं पाहिजे यार आणि निमित्त मिळालं काकांचं पण जनरली तू जेव्हा त्या पाईप कंपनीमध्ये माग लागला अस त्याच्या आधी आणि कुठेतरी तू जॉब करत हो खर तर रत्नागिरी सारख्या छोट्या गावांमध्ये जेव्हा असा मुलगा कुठेतरी लागतो तिथं त्याचं आयुष्य संपत म्हणजे आयुष्य म्हणजे अपेक्षा संपत राहू मग एका अर्थानं तू सो कॉल त्या चौकटीमध्ये गेला होतास हो की आता तू इथे जॉब करत राहा लग्न करू करूयात मिळवत राहा पण मग वडिलांना असं का आवडलं की तुझं काहीच होत नाहीये काहीच होत नाहीये याचं कारण माझ्या बरोबरीचे सगळे कुठे ना कुठे लागले ना पैशाचं काहीतरी अर्थार्जनाचं त्यांनी सा साधन ज्यांनी त्यांनी शोधलं होतं ना आपलं काहीच होत नाही बसायचं इकडे फिरायचं तिकडे फिरायचं मी मला आठवतं ते रोटे परशुरामवर मी असा उन्हात अनात ना फिरत राहायचो नोकरी देता का नोकरी म्हणून काय हो तर मला हे वाटतं की वडिलांना हे वाटलं असेल की याचं काही होत नाहीये कारण हा बीएससी झालाय रिपीटर आहे त्या डी एड झालाय आता कुठेतरी शिक्षकाची नोकरी मिळेल तसं बघ आता मी जेव्हा म्हंटल होत त्यांना की मला एम करू ते थी मराठी घेऊन मला प्राध्यापक व्हायचंय हो काय वाईट होतं ही कधी ही कधीची गोष्ट आहे बीएससी ला आधी दहावी मला अकरावी बारावी आर्ट्स ला जाऊ दे तेव्हा मला वाटत होतं की आपण एम ए घेऊन मराठीचा प्राध्यापक व्हावं काय वाईट होतं याच्यामध्ये अरे फारच नाही नाही बीएससी ला जायचं त्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळते आणि तिकडे चांगले पगार बिगार मिळतात त्याने हे पालक लोक इतकं नुकसान करतात ना मुलांचं आपल्या की नंतर मग मी तेच म्हणतो की माझ्या सुदैवाने मी त्यातून पटकन बाहेर निघालो पण असे कित्येक लोक असतील की जे त्या चक्रामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये अडकून पडतात जेव्हा याची जाणीव होत असेल त्यानं की यायला तेव्हा पण तू आधीपासून एवढा सॉर्टेड आहेस म्हणजे दहावीत असताना तुला असं वाटलं होतं की आपण मराठीचा शंभर टक्के वाटलं होतं एवढा सॉर्टेड कसा काय होत असतो हो होतो कारण मी ते कलांमुळेच सांगतोय तुला मी अच्छा गाणं वक्तृत्व कथाकथन नृत्य नकला करणे नाटकातले डायलॉग पाठ करत राहणे आता या फील्डला वाव असणारं कुठलं फील्ड आहे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स मध्ये ऑफकोर्स आर्ट्स कादंबऱ्या वाचायची मला तेव्हा सवय होती मला हे मी दहावी अकरावी बारावीला असताना मी तुंबाडचे खोत आणि नेमाडे बिमाडे मी तेव्हा वाचले होते मी सगळे खांडेकर वाचले होते मी पुलं वाचले होते मग आता सांग अशा वेळेला हा मुलगा आर्ट्सच्या जाण्याच्याच लायकीचा आहे हे कळायला पाहिजे होतं का नको होतं गोष्ट आहे बी एस सी ते सायन्स ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री ते अॅनालिटिकल ते बोटनी म्हणजे वाक आणला वाक त्या सगळ्या पण शिक्षक इतके ओरडायचे हो मागले कशाला येतात तुम्ही तुम्ही क्लासमध्ये बसरत नाही तुम्ही प्रॅक्टिकल कंप्लीट करत नाही मी आपला तिकडे एकांकिका बसव त्याच्यात काम कर वक्तृत्व स्पर्धाना इकडे पळ तिकडे पळ याच्याच मागे मी होतो तिकडे तर मग माझी किती वर्ष वाया गेली रे So, सोड ॲक्टर मी झालो नसतो हा नंतरचा मुद्दा पण मला जर प्राध्यापक व्हायचं होतं आणि <स्थाथ> मी मराठीचा प्राध्यापकही चांगला होऊ शकलो असतो मी कदाचित काहीतरी लिहिलं पण असतं सुरेख हो काही होऊ आवडच होती आवड होती अजून एक तुला गोष्ट सांगतो जी अनेक लोकांच्या लक्षात येत नाही तुमच्या अंगी कला असते ना तो एक कलेचा ना तुझ्या अंगामध्ये एक झरा असतो वा वा आणि तो झरा काय रूप घेईल पुढे हे तुला नाही कळू शकत ती कला जर तू दाबून ठेवलीस ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं कुठून ना कुठं ती बाहेर पडतच राहते मग ती गाण्यातनं पडेल मग ती तुझ्या लिखाणातनं पडेल ती तुझ्या खेळण्यातून पडेल किंवा ती अजून कशातून तरी बाहेर पडेल पण मग मक... तो जन्मतः तुझ्या आतमध्ये जरा असतो निसर्गाने दिलेला असतो पण प्रत्येकामध्ये असतो प्रत्येकामध्ये असतो पण मग काही काही कलेशिवाय जगणारे निगरगट्ट लोक असतात त्यांचं काय मला असं वाटत की तू गाणं ऐकतोस ऐकणं ही पण एक कला आहे तुला गाणं ऐकायची सवय असते म्हणजे काय असते ते तुझ्या आतमध्ये आहे ते तुला उमगलं नाही किंवा तुला कोणी जाणीव नाही करून दिली तुला क्रिकेट खेळायला आवडतं तुला ऑलिम्पिक्स बघायला आवडत मुद्दा आपल्याकडे पुन्हा गैरसमज असा आहे की कला म्हणजे त्याने पुढे कलाकारच व्हायला पाहिजे असं नाहीये ते तुझा तुझा कलेचा आस्वाद घेण्याची एक वेगवेगळी पद्धत माणसा परत्वे वेगवेगळी असू शकते hmm. याची जाणीव आपण किती करून देतो hmm. तुला काही चित्रकार मोठा व्हायचं नाही पण तुला वाटलं की आपण आज जरा रंगात काहीतरी काढत बसूया बस की काय प्रॉब्लेम पण हे सगळं पुन्हा hmm. प्रायोरिटीकडे येऊन थांबत प्रायोरिटीवर येत आपल्याकडे फक्त पैसाभिमुख सगळ्या गोष्टी असल्यामुळे आणि बाकी सगळ्या गोष्टी अजूनही बाकी सगळ्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत आणि हे भिकेचे डोहाळे आहेत असे आपण जे करतो ना त्याच्यामध्ये हे सगळे याचं हे लपून राहिलेलं आहे म्हणून सांग ना आज आपण क्लासिकलच्या मैफिली ऐकायला गाण्याच्या मैफिली ऐकायला किती लोक येतात टक्का खूप कमी होत चालला आहे किंवा असतात ते ज्येष्ठ त्यांची संख्या जास्त असते का कारण आपण शिकवतच नाही मुलांना सामने तुम्ही क्रिकेटचेच पाहता पण कुठल्या तरी चाललेल्या मैदानावर एक काहीतरी एक मॅच चालली आहे फुटबॉलची तू घटकाभर थांबतोस कधी काय खेळत आहे तो रसास्वाद घेणं ही गोष्ट आपण मुलांना शिकवत नाही आणि हे सगळं कलेशीच निगडीत आहे मला स्वयंपाक करावा असा वाटतो hmm. वाट कारण मला असं वाटतं की आता काहीच करत नाहीये यार मला टी व्ही बघायचा कंटाळा येतो मला मोबाईल बघायचा कंटाळा येतो मला काय करू आज काहीतरी बनवू चल बनवतो परवा मी घरी अंडाराईस बनवतो बाबा माझी मुलगी म्हणाली की आज अंडा राईस बनवू मी सगळं यूट्यूबला बघितले तो काय काय घालतात काय 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 आणि सगळी तयारी करून मी तो तासाभरामध्ये अंडाराईस बनवला पोरीनं घास घातल्यानंतर बाबा असं हॉटेलला पण मिळत नाही हो तर आता हे मी मन लावून केल्याशिवाय होणार नाही ना आणि ती पण कला आहे ना आपल्याला कला प्रत्येक गोष्टीमध्ये सावरून घेते असं माझं मत आहे म्हणजे तुम्हाला मोकळं करते तुमचा निचरा होऊ देते तुम्हाला व्यक्त होऊ देते बीएससी तू केलंस बी मध्ये तू लास्ट इयर तुझं गेलं आणि मग तू पुन्हा बी एड केलंस मग ती मधली पाच वर्ष तुझी गेली हा सगळा जबरदस्त स्ट्रगलचा काळ आहे आणि मला खात्री आहे की याच्यामध्ये कला आणि कलेप्रती तुझा असलेला रगाव तारून नेणारा असू शकेल नापास होणं जे असतं ना म्हणजे मी पुस्तकी म्हणत नाही आता याच्यामध्ये तू नापास झालास या मी पण नापास झालेलो आहे ते मी तुला नंतर सांगतो पण नापास होणं हँडल कसं केलंस तू या काळामध्ये एक आणि हा पहिला प्रश्न आणि जेव्हा तू मुंबईला आलास तेव्हा तू वेगळ्या सेक्टरमध्ये आलास वेगळ्या फील्डमध्ये आलास वेगळ्या वेगळ्या गोष्टी अजून बघायला लागलास अभिनयाची अभिनयाशी संबंधित तर नापास आपण होतो आहोत हे ह्या फील्डमध्ये आल्यावर पण असं वाटलं होतं का कधी की आता इथे येऊन पण मला असं वाटतं की मी नाही आहेत पहिली नापास तू hmm. अकॅडमिक्स मध्ये झाला होतास आणि नंतर तू तुझ्या आवडत्या सेक्टरमध्ये येऊन पण असं फिल्डिंग आलं होतं का असे hmm. था दोन दोन प्रश्न आहेत मला uh, हो चांगला प्रश्न आहे तुझा हा ऐक ते नापास होणं जे होतं ते मला माहितीच होतं कुठेतरी होणारच आहे कारण मला माहिती होत की मी ते अभ्यासच केलेला नाही अच्छा कारण ते अनालिटिकल केमिस्ट्री नावाचा जो काही प्रकार होता तो मला कधीही कळला नाही शेवटी मी, मी, मी <Notsilas1> ना, ना। ते रट्टे मारून पाठ करून ते पाठांतर करून ते केली परीक्षानंतर पास पण त्याचं मला काही विशेष वाटलं नाही कारण मी होणार होतोच नापास म्हणजे मी अभ्यास केल्याने नापास झाल्याने मला धक्का बसला आहे असं काही झालं नाही त्याच्यामध्ये सो ते गृहित होतं की ते होणार आहे मग ते ऑक्टोबर मार्च आणि ते वडील तयारीत होते हे काय काय करत नाही काय नाही करेल असं एक साधारण एक मुलांची जबाबदारी त्या पद्धतीने ते होतं मुंबईत आल्यानंतर एक गोष्ट मी ठरवली होती की आपण आता ना परत नाही जायचं इथून कारण गावाकडे अजून एक गोष्ट होते की ना तुझे इतके परिचयाचे लोक असतात ना गावातले मॅक्सिमम लोक तुझ्या ओळखीचे असतात बरोबर आणि तुम्ही काहीच करत नाही या गोष्टींकडे इतके डोळे लागलेले असतात इतरांचे तर त्याचा हळूहळू तुम्हाला त्रासही व्हायला लागतो आणि काही साधन सुविधाच नाही रे की काय काम करायचं तर म्हणून ते टाकून मी आलो मुंबईमध्ये मुंबई त्याला रेट ठरवलं होतं की आता परत नाही जायचं आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो मी आत्मविश्वास होता का काय होता मला माहीत नाही आता मला हे नेहमी वाटायचं की मी जे आत्ता चाललेलं आहे ज्या पद्धतीचा अभिनय लोक करत आहेत त्यांच्यामध्ये मी सर्वाय होईन रादर त्यांच्यापेक्षा मी बरंही काम करू शकेन ओ तेवढी मला माझ्या अभिनयावर माझा तेवढा विश्वास होता तर म्हणजे मुंबईत येण्या अगोदर मी फक्त एक नाटक केलेलं होतं राज्य आणि तीन एकांकिका केलेल्या होत्या माझ्याकडे शिदोरी एवढीच होती बापरे तर या शिदोरीवर आल्यावर मला असं वाटतं मुंबईमध्ये म्हणजे आता काम पुन्हा तेच आहे की तुम्हाला खूप काम येतं पण काम देणारे पण पाहिजे परेश मुकाशी सारखा एक माणूस आयुष्यामध्ये आला ज्याचं पहिलंच नाटक बोंबिलवाडी त्यातही मला त्याचे पाच साडेपाचशे प्रयोग करायला मिळाले दुसरं लगेच लग्न कल्लोळही मिळालं राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमातही त्याने मला घेतलं घडले बिघडले चालू होतं कळलं की नाही नंतर मग अशा गोष्टी टप्प्या 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 टप्प्याने चालत असल्यामुळे चालत गेल्यामुळे मला एक विश्वासच आला की अरे नाही आपण करू शकतो करू शकतो आणि लोकांचं जेव्हा तुम्हाला कळतं की अरे हा चांगलं काम करतो चांगलं ओढून नेऊ शकतो नाही का म्हणजे म्हणूनच चंदू वाडाचे आणि मला काम दिलं ते ओळखलं म्हणून कदाचित किंवा विश्वास माझ्यावर होता म्हणून तर ती मला भीती कधी वाटली नाही की हे बघ काम असणं नसणं ही वेगळी गोष्ट आहे मनासारखं काम मिळणं न मिळणं ही वेगळी गोष्ट आहे पैशासाठी चार कामं थुत्र करावी लागणं ही वेगळी गोष्ट आहे संधीची वाट पाहत राहणं ही वेगळी गोष्ट आहे तुम्ही अपयश कशाला मानता नापास होणं कशाला ना मानताय फार वा, वा, वा। खूपच महत्वाचं म्हणजे आता माझ्याकडे समजा वर्षभर काम नाहीये म्हणजे मी नापास झालो का नाही मी संधीची वाट पाहतोय मला माझ्या मनासारखं का काम येत नाहीये तुझ्या काळामध्ये पैशासाठी काम करावं लागण्याचं असतं ना किंवा काम करावं तुला किती अशी करा अरे कैक करायला लागले आज मी त्याच्याशिवाय खातो खायला खेद हो नाही खेद नाही वाटत मला मी म्हणतो बाबा रे त्यावेळेला मला ते करावं लागलं पण त्याच्याबद्दल तू बोल की मला मला आवडेल मला बोल तू अरे <laughs> हो कारण अजून काय परिमार्जन असणार त्याचं अमुक अमुक सिनेमा आहे काय किती घाण रे कसं काम केलं रे त्याच्यामध्ये कसा दिसतंय काय ते स्क्रिप्ट काय तो सिनेमा काय डायलॉग बोलता हा कोण ते तुझ्याबरोबर काय तुला काय आहे काय बोल तू मला मी मी ऐकून घेतो मला आवडतं याचं कारण मी त्याचा विचार केला आहे ना ते जे काही सगळं घडणार आहे ते मला आधी माहिती होतं ना का नव्हतं माहिती माहिती होतं ना तुला त्याचा लेखक माहीत नाही आहे तुला त्याचे दिग्दर्शक माहीत नाही आहे तुझे सहकलाकार माहीत नाही आहेत कोणीतरी तुझ्याकडे येतं आणि किती पैसे घेणार एवढे एवढे घेणार देतो चला काम करायचं काय करू हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे करू का हा करतो आणि तिथे गेल्यानंतर मला माहितीच असतं की असं होणार आहे पण असं असतं का की वयाच्या या या फील्डमध्ये आल्यानंतर वयाच्या विशिष्ट टप्प्यापर्यंत आपण हे करतो पण एका पॉइंट नंतर कलाकार म्हणून तुला ते नाकारावं लागतं हो, असं करावं लागतं ना आता तुला ती संधी नाहीये असं मला वाटतं मला आता ती संधी नाहीये आता पैशासाठी काम करावं अशी संधी म्हणजे असं आणि सुदैवानं ती वेळ पण येऊ नये येऊ नये पण हो 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 हे बरोबर आहे तुझं याचं कारण असं आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीतच असतं आणि ते त्याच्यावर एक जबाबदारी येते जिम्मेदारी येते म्हण की तुम्ही सातत्यानं बरं काम करत राहिल्यामुळे तुम्हाला बरंच काम करावं लागतं तुम्हाला चांगल्या प्रोजेक्टचाच भाग व्हावा लागतं यामुळे मग वाट बघणं वाढतं वाट बघणं वाढतं तुला तुझी आर्थिक कुचंबणा होते म्हणजे मी जेव्हा म्हणतो की स्टँडअप कॉमेडी मी करणार नाही टी व्हीवर तेव्हा मग जे सध्या स्टँडअप कॉमेडी करणारे लोक आहेत आणि ते वर्षानुवर्ष तेच करत आहेत त्यांच्या आवडीने करत आहेत ते ऑफकोर्स आणि त्यांना त्याचे त्याचा मोबदलाही उत्तम मिळतो आहे तर मग एका पॉइंट नंतर तू असा नाही विचार करू शकत की आयला केलं असतं तर बरं झालं यार मला पैसे नाही पण मग हे हे एकीकडे सुरू असताना वैभव मी जेव्हा पाहतो सगळं बरं चाललेलं असलेलं नाटक तू सोडतोस म्हणजे करून गेल गावासारखं नाटक होतं की तू तुफान चाललो होतो आणि मी तुझं काम बघितलेलं आहे तू काही जे राक्षस असतात मोजके आपल्याकडे आहेत की जे स्टेजवर राक्षस असतात त्यापैकी तू एक आहेस की तू आता वेगळा तिथे गेलास की वेगळा असतोस ते नाटक चाललेलं नाटक तू सोडलंस अलबता कलबत्यासारखं नाटक इतके सातशे आठशे प्रयोग तू केलेस तुफान नाटक चाललं आणि चालता चाललेलं नाटक तू सोडलंस हे असं का <laughs> नाही चाललेलं नाटक सोडणं सोडलं असं म्हणण्यापेक्षा पुन्हा तेच होतं बघ अल्बत्या गलबत्या आम्ही केलं तेव्हा झी मराठी होतं निलेश मयकर होता अत्यंत हुशार आणि दृष्टी असणारा तो अगदी त्यावेळेला तिथे हेड म्हणून होता झीमध्ये सो त्याचंच एक प्रपोजल होतं त्याच्या ते तेव्हा ते झी इतकं टॉपला होतं की त्याच्यामुळे अरे अलबत्या गलबत्या तो निलेश मला असं म्हणाला होता की हे नाटक तू करणार असलास आपण करूया चेटकिन तूच करणार असलास तर करूया तर बालनाट्य करायचं का नाही असा प्रश्न माझ्या समोर होता पण मी ते केलं पण मला माहिती होतं निलेशवर विश्वास होता पहिली गोष्ट आणि झीच सध्या काहीही लोक बघतायत हॅशटॅग है। टोमणा हा नाही नाही झीवर <laughs> झीवर तेव्हा चाललेला प्रत्येक कार्यक्रम लोक पाहत विश्वास होता सवय होती म्हणून त्याच्यामुळे झीच नाटक येत आहे अलबत्त्या गलबत्या त्याच्या अगोदर हॅमलेट आलं होत बरोबर आहे मग अल्बत्या गलबत्या गल आलं आणि तू तु लोक तुटून पडले म्हणजे कुत्र्यासारखे प्रयोग केले आम्ही बरोबर आहे नाटकांत पैसेही दिले मला असं नाही की आम्ही काहीतरी समाजकार्य केलं असं काही नाही सोडायचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा मुद्दा असा असतो ना त्याच्यामध्ये सौम्या हो की एका नंतर न, बुकिंग पण त्याचं उतरायला लागलं कारण झीच थोडस हे झालं आणि आम्ही काय झालं ते प्रॉब्लेम असं झाला की ते नाटक आम्ही पुरवून पुरवून खायला हवं होतं हो त्या आम्ही सुट्ट्यांमधूनच काढायला पाहिजे होतं जेव्हा मुलं मोकळी मोकळी असतात त्याला अभ्यास नसतो पार आम्ही ते ते दीड वर्ष केल्यामुळे काय झालं त्या नाटकाचा प्रेक्षक वर्गच तसा कमी झाला मग आठला त्यात करोना पण आला करोना पुढच्या याच्यामध्ये बुकिंग थोडस इकडे तिकडे झालं आणि निर्मात्याशी असणारे आमचे नटांचे जे वाद असतात बर त्याच निर्मात्याचा मला याला पण अनुभव आला होता खर तर कुठे करून आ, करून गेलो गावाला त्याच्यामुळेच करून गेलो गाव मी सोडलं होतं निव्वळ निलेशच्या आग्रहा खातर की बाबा तू याला घे मी तयारच नव्हतो आधी काम करायला हा असू दे म्हणून hmm. मी तयार झालो पण तुझं त्या नाटकात असणं हे निलेश आहे हो पण याच्यामध्ये असा आता जेव्हा तू नट म्हणून पुन्हा नाटकाकडे पाहतोस hmm. किंवा आता जेव्हा पुन्हा काही वेगळं करू पाहतोस तेव्हा आव्हानं hmm. काय वाटतात आता तू पुन्हा वाडामध्ये दिसायला लागला वाडा नाटकच असायला पण मग वैभव म्हणाले स्वतःला ब्रेक करण्यासाठी किंवा स्वतःतल्या कलाकाराला चॅलेंज करण्यासाठी काही वेगळं करू पाहतोय दिसणार आहे का, का दिसे, दिसेल, दिसेल तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये दिसेल ते एक वेगळंच छान प्रोजेक्ट आहे ते मी करणार आहे आणि मला खात्री आहे की ते छान होईल यश अपयश हा वेगळा मुद्दा आहे पण ते खूप माझ्यासाठी म्हणून एक कलाकारासाठी म्हणून एक खूप चांगलं प्रोजेक्ट आहे ते आव्हान आहे आव्हान आहे बरं आणि मी एकपात्री करतो आहे बर हा कॉमेडी अजिबात नाहीये खूप सेन्सिबल हळबळ मला वाटतं पहिल्यांदाच सांगतो हा पण मी ते कशावर आहे आणि काय आहे ते आत्ता नाही सांगणार ते तुम्हाला मला, मला परत पर तुझ्या कुतुहलाकडे हो माझ्या तुझ्याबद्दल असलेल्या कुतुहलाकडे हे आपण बोलतोच आहोत सगळं तू जेव्हा चित्र काढतोस तू जेव्हा गाणं म्हणतोस ह्या वेगवेगळ्या कला ज्या आहेत तू किती छान बोललास मग झरा असतो आपल्या प्रत्येकामध्ये तर या कला तुला कशा दिसतात तर तू जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असतोस ना hmm. तुला कसं दिसतं किंवा तुझी अनुभूती काय आहे या सगळ्या वेगवेगळ्या कलांप्रती hmm, hmm, ती hmm. निश्चित वेगवेगळी असू शकेल hmm. कारण मला असं वाटतं की चित्रकला ही विज्युअल आहे आणि मग अनुभूती आहे म्हणजे hmm. कलर्स येतात आणि मग hmm. अनुभूती येते hmm. गाणं हे दिसत नाही हे आतून येतं म्हणजे त्याची व्हिज्युअल कमी आहे पण त्या अनुभूती जास्त आहे असं आता स्वयंपाक हा तुमच्या अगदी गंधापासून तयार होतो सुरू होतो दृश्य दुरु, पण आहे त्याच्यामध्ये mm. कलर्स पण आहेत mm. हे सगळं कसं दिसतो तुला इतकं ते तू छान स्वतःमध्ये जेल करून घेतोस mm. त्याला प्रत्येकाला वेगवेगळी वेळ वे 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 देतोस mm. आणि प्रत्येकामधला आनंद वेगळा वे 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 दिसतो तुझ्या चेहऱ्यावर mm. सी हे तुला कळते मी काय नम कदाचित कळणार नाही अनेकांना पण गाणं म्हणतानाचा वैभव मला वेगळा दिसतो चित्र काढतानाचा वैभव मला पाठ करून असला तरी दिसतो रे वेगळा कसलं भारी आहे आणि म्हणून माझं कुतूहल वाढायला लागतं तुझ्याकडं की असं कसं काय माणूस आहे तुला कसं वाटतं हे सगळं या सगळ्याकडे माझ्या जीवनाचा भाग म्हणूनच पाहतो मी जसा तू माझा मित्र आहेस जसे माझे घरचे आहे तशा या सगळ्या कला या माझ्या जीवनाचा भाग आहेत गाणं ऐकल्याशिवाय भारतीय अभिजात भारतीय संगीत माझा दिवसच पूर्ण होऊ शकत नाही कुठल्या ना कुठल्या प्रकारे mm. मी थोडं वाचल्याशिवाय माझा दिवस पूर्णच होऊ शकत नाही आता हे मी कलेच्या पुढचं जाऊन सांगतोय तुला मी mm. ज्या अभिनय ही कला लोकाभिमुख आहे तुला ती सादर करावी लागते कुणासमोर करेक्ट गाणं ही तुझ्या आनंदासाठी कला असू शकते त्याचा तू आस्वाद घेऊ शकतोस सोलो आहे तो सोलो आहे चित्रकला हे सोलो आहे बरोबर आहे बरो। तर या सगळ्यांकडे पाहताना हे माझ्या जीवनातले अविभाज्य भाग आहे म्हणूनच मी त्याच्याकडे पाहतो ते कुणाला तरी बरं वाटावं किंवा कुणाला तरी सांगता यावं याच्यासाठी नाही आता त्याच्या पुढे गेली असते सुरुवातीला असतं ना अरे मी ऐकतो बरं का ते आम्ही ह्याना ऐकलं बरं का परवा तर आता त्याच्या पुढची त्याच्या पुढच्या पायरीवर मी गेलेलो आहे की आता हे माझे माझेच विरंगुळ्याचे भाग झाले तर आता मला दुसऱ्या बाहेरच्या जगाची गरज नाही विरंगुळ्यासाठी वा wow. म्हणजे ताईंचा किंवा कुठलाही समजा मी आ, आ, शुद्ध सारंग ऐकायला कोणाचा सा तरी घेतलं hmm. तर मी इतका ऐकलाय ताईंचा सारंग कि मला तो पाठीमागे त्यांचा चालू होतो आपोआप hmm. आणि मग एका पॉईंटला हो, गायक गातो तर मी त्या गायकाचं बंद करतो आणि मग त्या ताईंचा शुद्ध सारंग ऐकत राहतो तर लताबाईंचं गाणं लताबाईंचं गाणं ऐकायची गरज नाही आतमध्ये ते लागतं कुठेतरी तुमच्या ते आणि आज झालं की की मग ओठावर येतच आपण गाणं गुणगुंट म्हणजे काय करतो रे ते आज चालू असतं कुठेतरी आणि आपण काहीतरी म्हणतो तर आणि पुन्हा दिसत कसं म्हणण्यापेक्षा त्या सगळ्यांना अशा जेल झालेल्या गोष्टी तरी चित्रात मला संगीत ऐकू येतं संगीतात मला चित्र दिसतं <laughs> स्वयंपाक करताना सगळ्याच गोष्टींचा अनुभव घेता येतो नाटक करताना तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत या, <laughs> या माझा जो अभिनय आहे ना <laughs> तो अभिनय तुला जसा दिसतो ना त्या सगळ्या माझ्या कलायत्मयासाठी असं तू समज वा आता खूप बेसिक प्रश्न विचारतो <laughs> या सगळ्याच्या मागे पैसा हा प्रकार असतोच की रे कारण तिथं तू सेटल झाल्यानंतर तुला सगळं करायला चान्स मिळतो शंभरातले नव्वद लोक हे या पैशाच्याच माग असतात कारण त्यांना ते पुरेच पडत नाही आता शेवटी ते सॅटिस्फॅक्शन ज्याच्यातच आहे पैसा कुठे थांबवायचा आणि किती हवा पण आपण किमान रेषा आखू आणि तिथं तोच झगडा संपत नाही मग ह्या कला करता येत नाहीत तुझ्या बाबतीत असं झालं असतं तू जोपासू शकला असतं असं वाटत मला वाटतं याचं कारण तुला सांगतो अभिनय हा माझ्या आयुष्यामध्ये कधीच प्रमुख स्थानावर नव्हता शिकवलं काय आहे पैसे मिळवा आपण त्याच दिशेने जातो प्राध्यापक व्हायचं होतं गेल्या बाजार समजा मी प्राध्यापक नाही झालो पण बी बी एस सी डी एड झालं म्हटल्यानंतर मी शिक्षक तर झालोच असतो शिक्षक झाल्यानंतर मी चित्रकलेशी माझा संबंध आला असता माझा गाण्याशी संबंध आला असता माझा मुलांचं नाटक बसवण्याशी संबंध आला असता त्यात मी एक छोटी भूमिका करण्याचा संबंध आला असता मुलांसाठी काहीतरी खिचडी बनवण्याचा संबंध आला असता शिक्षकाचा सगळ्या कलांशी संबंध येतो किती महत्वाचा स्टेटमेंट आहे जे म्हणतो ना आपण भविष्याची चावी असते त्याच्याकडे म्हणून तो शिक्षक हा सगळ्या तुझ्या जीवनाच्या अंगांना स्पर्श करतो त्यानं करणं अपेक्षित आहे त्यानं करणं अपेक्षित आहे माझ्या आयुष्यात पुढे ज्या काही माझ्या सुंदर गोष्टी असतात त्या सुंदर गोष्टींपैकी एका जरी गोष्टीला त्या शिक्षकाचा परिसर स्पर्श झालेला असतो आणि असं जेव्हा माझ्या लक्षात येतं तेव्हा तेव्हा मी अचानक कृतज्ञ होतो तुझ्या आयुष्यात शिक्षक माझ्यापूर्वी सातवीला असलेल्या भिडेबाई गाणं म्हणायच्या गाणं म्हणायला लावायच्या आमचे मिस्त्री गुरुजी त्यांनी आमचा हिंदीच ते एकांकिका बसवली होती तर ह्या शिक्षकाने ते काय वय असणार रे तुझ्या सातवी पाचवी सातवीला किती आपण दहा बारा वर्षाचे असतो दहा बारा तेरा वर्षाचे त्याच काळामध्ये शिक्षकाची फार महत्वाची भूमिका असते किती महत्वाचं बोलतोस तू त्याने जर त्या मुलाला परिसस्पर्श केला त्याच्या एखाद्या गुणाला <coughs> <एक हाँगा coughs> धरून एखाद्या कलेला धरून हे कर परत हे फार छान आहे तुझ्यामध्ये काय हुरूप मिळतं पोराला तेव्हा मला ना या तुझ्या आणखी एक तुझी गंमत मला आवडते की तू सोशल मीडियाचा फार इंटरेस्टिंग वापर करतोस आपण जनरली म्हणतो की कलाकार बोलत नाहीत पण तू सातत्यानं बोलताना दिसतोस तुला जे आवडतं तु <coughs> ते तू सांगताना दिसतोस तुझ्या काही पोस्ट मला फार गंमत वाटते आणि वाटते की याचं काय म्हणणं आहे तुझं आयुष्यात तर मी त्या एक चार पोस्ट वाचतो त्याचं संदर्भाचं स्पष्टीकरण द्या <laughs> पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत पण पैशाने अनेक गोष्टींचं परिणाम बदलू शकतात का वाटलं तुला असं Uh, पैशाने सुख विकत घेता येत नाही हं पैशाने हे करता येत नाही माझं त्याच्या उपर थोडंसं म्हणणं आहे ते बरोबर आहे आनंद घेता येत नाही सुख घेता येत नाही पण माझ्याकडे समजा समजा मला आउट ऑफ द वे जाऊन कुणाला तरी मदत करायची आहे hmm. hmm. आणि आत्ता माझ्याकडे पैसे आहेत पण मला अशी भीती आहे अरे हे आत्ता पैसे जर दिले तर मला पुढच्या ह्या पुढच्या एक वर्षामध्ये कदाचित कमी पडतील hmm. हा किंवा आत्ता आहे ते तेवढं पुरवठी माझ्यासाठी आहे तुला देण्यासाठी नाही आहे मी म्हणतो शाळेला डोनेशन द्यायचं आहे कोणाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आहे पण मला असं जेव्हा वाटेल की माझ्याकडे अचानक पैसे आलेत बरं का आणि माझी इच्छा आहे तर मी त्यातले पैसे देऊन ते सुख कमावू शकतो का नाही बरोबर पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत शकतात पण परिणाम बदलू शकतात कळलं मी काय म्हंटल ते तुला oh. मला अचानक कळलं की मला काय लॉटरी लागली नाही माझे एक कोणीतरी निर्माता पैसे देणार होता अनेक वर्ष दिले नाहीत आणि uh. अचानक मला ते पैसे मिळाले समजा uh. काय करू रे uh. शब्द पर... चल वृद्धाश्रमात जाऊन जेवण घालतो असं सगळ्याला माझी खूप दिवसापासून इच्छा आहे पण चिंदीगिर करत होतो देवका नको देवका नको पण आता आलेत ना पैसे चल ना अचानक मिळालेत ना त्याने मली नसताना त्याचे नियोजनाच्या बाहेरचे पैसे चल देऊ आपण तर तो मी आनंद मिळवू शकलो का नाही हो अगदी पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येत नाही पण पैशाने गोष्टींचा परिणाम बदलता येऊ शकतो हे एक मला फार इंटरेस्टिंग वाटलं तुझं म्हणणं आपण निर्णय घेतो काम करतो दुसरा कोणीतरी ते मान्य करतो किंवा अमान्य आणि तो त्याचं काम करतो असं जग चालत आलंय नीती वगैरे काही नसतो अगदी बरोबर आहे <laughs> आपण जे म्हणतो ना नियती 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 मग अशी तू जे म्हणालास ना की पॉझिटिव्हिटी आणि ती पॉझिटिव्हिटी परत येते hmm. तर ती परत फिरत तशी काही येत नाही त्याच्यामध्ये काही हे नाहीये म्हणजे मूड वगैरे काही नाहीये काय म्हणणार तुझं पुन्हा मी आता म्हटल्यानंतर आता मी हे म्हटल्यानंतर पुन्हा हे वाक्य वाच सौमित्र असं मला म्हणाला मुलाखतीच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा तो म्हणला अरे बघ ना मी कुणाचं कधी वाईट केलं नाही मी कुणाला पैसे बुडवले नाहीत कोणाकडे पैसे मागितले नाहीत पण आजही लोक माझ्यासाठी येतात आणि कुठून कुठून कधी कधी आठवण काढून मी बोलवलं की येतात का येत असतील कारण माझ्याकडे पॉझिटिव्हिटी होती हां आता या वाक्याला धरून तुझ्या या म्हणण्याला धरून आता पुन्हा हे वाक्य वाच आपण निर्णय घेतो काम करतो दुसरा कोणीतरी ते मान्य करतो किंवा अमान्य आणि तो त्याचं काम करतो असं जग चाल चालत आलंय नियती वगैरे काही नसतो कळलं तू निर्णय घेतोस तू वागतोस बोलतोस तू, तू तुझे परिणाम करून मोकळा होतोस तुझे निर्णय ज्याला मान्य होता किंवा अमान्य होता ज्याला मान्य होतात तो येतो पण याच्यामध्ये फिलिंगच काय करशील कुठल्या फिलिंग काहीतरी वाटणं असतं ना एखादं अरे अमान्य कोण करतो तुझं म्हणणं अमान्य करणारे पण आहेत का नाही आहेत तुझ्या शंभर टक्के माणसं अशी आहेत की अरे अरे नाही हाच हाच असं नाहीये ना असं नाही मग माझ्या पॉझिटिव्हिटीची आणि तुझ्या पॉझिटिव्हिटीची कुठेतरी वेवलेन जुळते आणि मग तो फेरा पूर्ण होतो आपल्याला वाटतं नियती आहे नियती वगैरे काही नसतं केलेल्या गोष्टींचेच परिणाम आज नाही उद्या नाही परवा नाही तेरवा नाही असे कुठे 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 कर्माचा कर्मा सिद्धांत आहे कर्माचा सिद्धांत आहे ओके आता फार महत्वाचं स्टेटमेंट आहे राजकारणात सगळं शम्य राजकारणात सगळं क्षम्य हे मान्य आहे का राजकीय पक्षाला विचारधारा असावी का दोन्ही प्रश्नांची उत्तरे हो असतील तर मतदान कोणाला करायचं वा सर काय बात हे कसं काय म्हणे हा जो, तुम जो काय तुमचा कोलाहल <laughs> कोल्हालमात <laughs> 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 अरे एका बाजूला काही पक्ष म्हणतात आमची विचारधारा आहे आम्ही या ब, या प्रणालीने चालतो आमची ही सगळी रूपरेषा आहे आम्ही असंच करत आलो आहोत या रूपरेषेमध्ये या नियमावलीमध्ये किंवा ह्या आमच्या विचारधारेमध्ये हे लोक बसत नाहीत म्हणून आम्ही त्याला बाद ठरवलेले आहे तुम्ही बाद ठरवा असं म्हणायचं आणि परत ते लोक फोडून आपल्यामध्ये सामील करून घ्यायचे अजून तिसरा पक्ष सामील करून घ्यायचा <laughs> हा मग ती विचारधारा गेली कुठे <laughs> आणि राजकीय राजकीय पक्ष म्हणजे आता त्याच्यावर किती बोलायचं आणि म्हणजे मी तर आता याच्या पुढे ठरवलंय की कि राजकीय पोस्टच कुठली करायची नाही याचं कारण तू आज काहीतरी बोलतोस आणि उद्या भलतंच काहीतरी तुम्हाला करून दाखवतात ते तर या सगळ्यावर म्हणजे आता विचारधारा असावी का नसावी का ती क्षम्य आहे मग तुम्ही म्हणणार युद्धात आणि राजकारणात सगळं क्षम्य क्षम्य असतं प्रेमात आणि युद्धामध्ये आणि याच्यामध्ये तर मग त्यात सगळा संभ्रमच निर्माण झाला आहे रे काही यालाच पोषक पुढची पोस्ट आहे शेवटची हां कलावंत व्यक्त होत नाही म्हणून बोंब व्यक्त झाले तरी बोंब ज्यांच्या लाभाचे ते कौतुक करणार नाही ते बदनामी करणार काय करायचं सांग आता आता ह्या पोस्टवर तू बघितले असेल किती जोडे मारलेत लोकांनी <laughs> कलाकारांना कला मुळात व्यक्त व्हायचं की नाही हा मला असं वाटतं की हा त्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न असावा पण कलाकारांना व्यक्त व्हावं नाही मी त्याच्यावरती जबाबदारी अजिबात टाकू इच्छित नाही याचं कारण असं आहे तुम्ही कलाकार आणि माणूस म्हणून असलेली त्याची वैयक्तिक मतं याच्यामध्ये गल्लत नका करू जे मानवतेला हानिकारक आहे जे समाजाला हानिकारक आहे अशी जर कुठली कलाकार भूमिका घेत असेल तर तुम्ही न निश्चित त्याच्याविषयी बोललं पाहिजे पण अमुक अमुक एका घटनेबद्दल हे हे कलाकार बोललेच नाहीये मी कला दाखवण्याचं काम करतो त्याच्यात जर मी काही त्रुटी असतील माझ्या मी ते काही नीट करत नसेन मी काही काम बरं न करता त्याचा मोबदला घेत असेल तर तुम्ही मला त्याच्याविषयी जरूर बोला पण बरं आणि कलाकाराने फक्त राजकीय भूमिका घ्यायची नाही आहे मला मी तुला माझा पुढचा प्रश्न तो होता ॲक्च्युली कलाकारांनी फक्त राजकीय भूमिका घ्यायची नाही आहे किंवा कुठल्याही असल्या समाज घटनेचा घटनेवर भूमिका घ्यायची नाही ज्याच्याशी राजकीय काही संबंध असेल जिथे जिथे राजकारण असेल तिथल्या तिथल्या कुठल्याही याच्यामध्ये कलाकारांना भूमिका घ्यायची नाही आहे तुम्ही कुठल्या बाजूने बोललात की मग तुम्ही आयदर तुम्ही इकडचे असता किंवा तिकडचे असता काय चाललंय पण हे आत्ता आत्ता खूप वाढलंय प्रचंड वाढलेलं आहे तुम्हाला काही बोलायचीच सोय नाही आहे आणि पुन्हा काय आहे म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे गावात सुदैवाने आमच्याकडे तेव्हा नव्हतं म्हणजे असं कधीच कधी वातावरण नव्हतं रे म्हणजे मी गोष्ट सांगतोय तुला दोन हजार सालची सांगतोय गोष्ट फार जुनी पण नाही फार जुनी नाही <laughs> इवन दोन हजार दहा पर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टींचा मागमूसही नव्हता <laughs> पण आता हे इतकं गढूळ वातावरण झालंय सगळ्या लेवलला बरं सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी याचा काहीच संबंध नाही आहे हो mm. त्याला बाजारात गेलं की पन्नास रुपयाला जुडी आहे राव एकशे वीस रुपये किलोच्या खाली भाजी mm. नाही आहे तुम्ही हे कुठले प्रश्न आणलेत की जे आमचा आमच्या जगण्याशी काहीच संबंध नाही आहे मी आज कुठली भूमिका नाही घेतली म्हणून माझ्या जगण्यामध्ये काही फरक पडत नाही किंवा घेतली तरी फरक पडत नाहीये मला भाजी एकशे वीस रुपयालाच मिळणार आहे मग मां सामान्य माणसाने मला असं फार कळकळीची विनंती करायची बाबानो या कशातच पडू नका तुम्ही कुठलाही इजम कुठलाही वाद तुमच्या डोक्यात आणू नका तुमचे पूर्वज जसे गुण्यागोविंदाने गुण राहत होते तसेच आपणही राहूया हाच भाव डोक्यामध्ये ठेवा हा अमुक जातीचा हा अमुक धर्माचा हा इकडचा हा तिकडचा असं काही नाही हे आम्ही सांगून सांगून थकलो शिक्षकांची आणि पालकांची फार मोठी जबाबदारी आहे या सगळ्यामध्ये कलाकारांना या सगळ्यामध्ये कट्टर तुला किती पटत कलाकार माणूसच आहे मग त्याला जर एखादी भूमिका एखादा इझम एखादा वाद म्हणजे मार्क्सवाद कसा असतो तसा वाद त्याची जर भूमिका घ्यावीशी वाटली तर कलाकार म्हणून त्यांना ते कट्टर असणं योग्य आहे का हा म्हणजे आता कलाकार म्हणून तो म्हणाला की मी याच प्रकारची नाटकं करेन आणि मी याच प्रकारच्या भूमिका करेन आणि कुठल्या तरी इझमचा प्रसार करण्यासाठी मी अमुक अमुक भूमिका करेन तर मला वाटतं त्याने त्याचा जो कलाकाराचा जी काही त्याच्या आतमध्ये जो जरा वाहतोय किंवा तो जो एक काही प्रवाह आहे तो त्याने दूषित केलेला आहे पण त्याचा उलटा भाग पण असू शकतो कुठला की कलाकार म्हणून मी विविधांगी भूमिका करतोय हा पण भूमिका सोडून मी जेव्हा माझ्या दैनंदिन जगण्यात येतो तेव्हा मी एकच पद्धतीचा इजम त्याचा प्रसार करतो त्याचा प्रचार माणूस म्हणून कर की काय फरक पडतो तो तुला मान्य आहे तो मला मान्य आहे मी माझ्या भूमिकातून कुठला इजम प्रसारित करतोय का पण या दोन्ही गोष्टी एकमेक अशा रिलेट नाही आहेत का आ, 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 तू कलाकार म्हणून तुझा फॉलोअर आहेत तुला फॉलोअर आहेत म्हणून त्याचा फायदा होतो मग आता तू फायदा कलाकार म्हणून घेतोयस का काय म्हणून घेतोयस हे पाहायला पाहिजे पण मग कट्टर असावं का मुळातच नाही पण आता जर तुम्हाला इतका फॅन फॉलोअर असेल इतके मोठे तुमचे चाहते असतील पण तू काळ जबाबदारी नावाचा काही प्रकार आहे की काळ जो आता जर बघितला जो चाललेला आहे आणि पुन्हा तेच म्हणतो मी तुम्हाला कुठला इझम मान्य आहे हे मला मान्यच आहे hmm. तो तुम्ही तुमच्या आयुष्याचा भागही बनवा त्याच्याविषयी माझं काय म्हणणं नाही hmm. तुम्ही त्या माध्यमातून जे विष पसरवत राहताना hmm. की आम्ही म्हणतोय तेच बरोबर आहे hmm. हा म्हणजेच हा वाद आहे hmm. आम्ही म्हणतोय तसाच तो वाद आहे आणि तो तसाच असला पाहिजे hmm. या कट्टरते विषय आक्षेप आहे मला मी hmm. मगाशी एक वाक्य म्हटलं hmm. त्याने त्या भूमिकेने समाजाचं नुकसान होत आहे का सामाजिक भान हरपताय का नुँ. तुम्ही कुणाचं आर्थिक मानसिक नुकसान करताय का नुँ. ते फार महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही काहीतरी बोलून तरी विनाकारण भावना दुखावताय का हे महत्वाचं हे फार महत्वाचं आहे हा तुम्ही सर्व समावेशक अत्यंत अभ्यासपूर्ण त्याची मांडणी करा मग ते कुणाला पटेल न पटेल हा वेगळा मुद्दा नाही महत्वाचा मुद्दा आहे पण तुम्ही प्रक्षोभक बोलून तुम्ही समाज मन दूषित करू शकत नाही आणि हे पाप आहे आपण चांगलं बाळकडू पुढच्या पिढ्यांना देत नाहीये आहोत मला वाटतं याच्यामध्ये जसं तू मगाशी म्हणालास की शिक्षक आणि पालकांची जबाबदारी फार फार मोठी फार मोठी रे आणि दुसरा महत्वाचा भाग असा की शिक्षक आणि पालक आपापलं काम करत असताना पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं वैभव म्हणाला की कला ह्या सगळ्याला बदलू शकते असं मला वाटतं हो। कला तुमच्याकडे असेल तर तो बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हे फार महत्त्वाचं आहे जसं तू म्हणालास की झरा असतो प्रत्येकामध्ये तर तो झरा प्रत्येकाला सापडला पाहिजे आणि त्याला ती वाट करून देता आली पाहिजे तर ती गंमत आहे मला तुझ्याबद्दल खूप कुतूल होतो म्हणूनच आपण भेटलो जसं मी तुला सांगितलं वैभव आपण त्यानिमित्तानं खूप बोललो तू मित्रमणीमध्ये आवर्जून आलास अर्थात मला याची पूर्ण कल्पना आहे की वैभवला उसवणं इतकं सोपं नाही आहे कारण तो खूप खूप डीप आहे जेवढा दिसतो त्याच्यापेक्षा खूपच आत आहे पण थोड्या वेळामध्ये थोडा प्रयत्न करून पाहिला मी पण त्यात तू मला खूपच आवडलास कारण तू खूप कलरफुल आहेस तर हे मैत्र आबाधित राहो आणि तू आवर्जून आलास मला खूप छान वाटलं वैभव तू तु, तुझे मतं खूप छान पद्धतीनं मांडलीस मला खात्री आहे की या एपिसोडमधून आत्मचिंतन नक्की होईल आपल्या प्रत्येकाचं स्वतःचं आपल्या परिवाराबद्दलचं आणि त्यातून निश्चित काहीतरी चांगलं घडेल वैभव तू मध्ये आलास आवर्जून त्याबद्दल मित्रमणे कडून तुला एक छोटीशी भेट अश्मनची असं माझी इच्छा आहे तुला आवडेल पाहतो काय आणि मग मी तुला सांगतो की ते काय आहे उघड ना अरे वा क्या बात आहे हे टेबल दियाज आहेत ती लाईट कॅन्डल आहेत आणि हे हॅन्डमेड हैं आहे है. oh. <coughs> तर मी जे दगडावर पेंटिंग केलं होतं करोनाच्या काळामध्ये त्याची आठवण झाली मला हाँ. तर हे रे तुला सप्रेम त्यानिमित्तानं मित्र म्हणजे आठवण तुझ्यामध्ये राहील राहील अरे ही चांगली आयडिया दिलीस <laughs> आता मला मला पण करायला अश्मनला आता प्रतिस्पर्धी <laughs> <laughs> तयार झालेला आहे वालास बोललास मला खूप बरं वाटलं थँक्यू व्हेरी मच थँक्यू मला पण खूप बरं वाटलं सौम्या मित्र म्हणे हा खूपच भारी सध्या तुझा कार्यक्रम आहे आणि खूप इंटरेस्टिंग लोकांना बोलवून तू खूप इंटरेस्टिंग त्यांच्याकडनं त्यांना इंटरेस्टिंगली त्यांना बोलतं करतोस आणि ही खूप छान गोष्ट आहे असे खूप छान छान गोष्टी याच्या छोट्या ओ टी टीवर पाहायला फार आवडतात मलाही आवडतात त्या तर त्याच्यापैकी तुझा हा कार्यक्रम आहे असा वाटतं वा आणि मी तुझे आभार मानतो की तुम्हाला इकडे बोलवलं अरे तर मित्र म्हणे जरूर पहा सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा जगण्याजवळ जाणारं काहीतरी देतोय नुसते टिटबिट्स गॉसिप याच्या पलीकडं जगणं असतं आणि तीच तर मजा आहे तर तिथं थांबतो थँक्यू व्हेरी मच थँक्स बाबू